सो हॅलो स्टुडंट्स, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सेल्फ इंडक्शनमध्ये आपण इलेव्हन आणि इंडस्ट्रीच्या पार्टमध्ये सेल्फ इंडक्शन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कॉम्बिनेशन ऑफ इंडक्शन, काय पाहिलं होतं, कॉम्बिनेशन ऑफ इंडक्शन. ओके, तर कॉम्बिनेशन ऑफ इंडक्शनमध्ये पाहत असताना आपण फर्स्ट पार्ट, त्याच्यात फर्स्ट पॉईंट पाहिला होता सेरीज कॉम्बिनेशन. आपण पाहिला होता सेरीज कॉम्बिनेशन. सेरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण काय स्टडी केलं होतं, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सेरीज मध्ये जर कंडक्टर्स असतील, सॉरी इंडक्टर्स असतील, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी ते आपल्याला इक्विव्हॅलंट इंडक्टन्स देतील. काय देतील? इक्विव्हॅलंट इंडक्टन्स. ठीक आहे, मग आता त्यामध्ये आपण पाहिलं की दोन इंडक्टर कॉईल जर घेतल्या अशा सिरीज मध्ये, ठीक आहे, एल वन अँड एल टू, तर त्या केसमध्ये ते कसं येईल. ऑब्व्हियसली आपण सॉल्व्ह केलं होतं, सो एल एस इज इक्वल टू येतं एल वन प्लस एल टू. हे तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे घेतले. या ठिकाणी आपण करंट पास जर केला तर हा करंट आय काय राहील, कॉन्स्टंट. फक्त काय चेंज होईल, ई एम एफ चेंज होईल, म्हणजे हा ई वन येईल आणि हा इथे ई टू येईल. बरोबर, म्हणजे मग आपण काय करतो, त्या पद्धतीने आपण लेन्झ लॉचं इक्वेशन वापरून या ठिकाणी इक्वेशन काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला सेकंड पॉईंट पाहायचा आहे, कॉम्बिनेशन, सॉरी पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस आपण पॅरलल कॉम्बिनेशन साठी पाहतोय, म्हणजे या पद्धतीने इथे करंट काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. इथे आय वन येईल, इथे आय टू, ई एम एफ काय राहील, कॉन्स्टंट. म्हणजे ई इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी, हे इक्वेशन आपण दोन्ही ठिकाणी वापरणार आहे. आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला एल पी, एल इक्विव्हॅलंट भेटतो एल वन एल टू बाय एल वन प्लस एल टू या फॉर्ममध्ये. तर या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स पाहिलं. तर याच्या पुढे जाऊन आपल्याला नेक्स्ट टॉपिक द्यायचंय, दॅट टॉपिक नेम इज, तर त्या टॉपिकचं नाव आहे म्युच्युअल इंडक्शन. काय नाव आहे टॉपिकचं? म्युच्युअल इंडक्शन. ठीक आहे, आता म्युच्युअल इंडक्शन नाव आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचंय पहा. म्हणजे आपण दोन कॉईल घेतल्यात, काय घेतल्या, अशा दोन कॉईल घेतल्यात पण त्या फेस टू फेस पुट केल्या, किंवा आपण कोएक्सिली सुद्धा पुट करू शकतो. बरोबर, आणि मग हिला, ह्या कॉईलला आपण काय म्हटलं, दिस कॉईल वी हॅव टू कॉल इट ॲज अ प्रायमरी कॉईल. या कॉईलला काय म्हणायचं आहे, प्रायमरी कॉईल. दिस इज वी हॅव टू कॉल इट ॲज अ सेकंडरी कॉईल. ओके, आता ह्या प्रायमरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स असतील एन वन, हिच्या असतील एन टू. ह्या प्रायमरी कॉईलला आपण सप्लाय सोबत कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, आणि मग इथे करंट आय वन पास होणार आहे प्रायमरी कॉईलमध्ये, आणि याचा फ्लक्स जो असेल तो काय असेल, फाय वन, फ्लक्स ऑफ दिस इज फाय टू. ओके, तर या पद्धतीने या ठिकाणी काय होईल, मग याचा ई एम एफ जो कनेक्ट असेल याला तो असेल ई वन, इथे इंड्यूस होणार असेल ई टू. कारण व्हेनेवर देअर इज अ चेंज इन करंट, करंट पासिंग थ्रू द प्रायमरी कॉईल विथ रिस्पेक्ट टू टाइम, द मॅग्नेटिक फ्लक्स इन नेबरिंग कॉईल विल ऑल्सो चेंज. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, व्हेनेवर द करंट पास थ्रू द नेबरिंग कॉइल
with respect to time. Then the magnetic flux also changes in another coil, neighboring coil, with respect to time. Okay, and this phenomenon is called as production of mutual induction. Okay, and this phenomenon due to this and induce EMF produced in that coil. This phenomenon is called mutual induction. This phenomenon is called as mutual induction. Okay, and opposition to induce EMF is called mutual inductance. Okay, so the mutual inductance is the similar quantity with self inductance, but आपण म्युच्युअली घेतोय दोन कॉइल मध्ये, त्या ठिकाणी आपण सिंगल कॉइल साठी पाहिलं होतं. ओके, मग आता अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ जर आपण पाहिलं, हे रफ करते आता डेफिनेशन, तुम्ही लिहून घेऊ शकता नंतर. आता हे दोन कॉइलचं पण रफ करते, आता इक्वेशन करायचं आपल्याला. ओके, मग आपल्याला आता पहिली जी केस आहे, नो EMI केस, केस वन काय, वेन current through primary coil is constant. So the current through the primary coil is constant. So at that time, what should we have? So flux कोणत्या coil मधला change होणार आहे? आपली जी सेकंडरी कॉइल आहे, म्हणजे एन टू फाय टू प्रोपोर्शनल टू काय, आय वन, कारण आय वन करंट जसा फ्लो होईल तसा इथे फ्लक्स काय होईल, इंड्यूस होईल. ओके, प्रोड्यूस होईल. सो एन टू फाय टू इज इक्वल टू काय, एम आय वन. एम म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्टन्स, म्हणजे तिथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो, तो अपोजिशन प्रोव्हाइड करतो प्रोडक्शन ऑफ EMF ला. ओके, म्हणजे मग एम इज इक्वल टू काय ना, एन टू फाय टू अपॉन आय वन. बरं, ही कोणती केस असते, नो EMI, म्हणजे इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा फिनोमेनन प्रोड्यूस होत नाही. ओके, सो आता ही कंडिशन आलेली आहे, यावरून याचं युनिट वगैरे जे आहे ते सिमिलर आहेत, युनिट वगैरे काय होतं, सिमिलर आहेत, बरोबर. तर इथे या ठिकाणी काय, एन टू बी वन ए टू अपॉन आय वन,
ठीक है, कारण फील्ड जे अप्लाय होते त्या कॉइलला ती बी वन होते बरोबर या पद्धतीने, म्हणजेच काय फाय टोटल टोटल फ्लक्स अपॉन आय वन या फॉर्म मध्ये। आता याचे युनिट येतं म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्सचे युनिट सेम असतं, जूल सेकंड, जूल पर सेकंड और हेनरी, त्यांचे युनिट पण काही हेनरी। ठीक आहे, आता मग किंवा अजून काय युनिट दिलाय सर, आपण जर युनिट पाहिलं तर युनिट वेबर पर एम्पियर पण येईल और काही वेबर पर एम्पियर, आणि याचे डायमेन्शन्स काय देतील मग, डायमेन्शन ही सेम असतील कशाच्या, सेल्फ इंडक्टन्सच्या, कशाच्या सेल्फ इंडक्टन्सच्या, म्युच्युअल इंडक्टन्स सिग्नेटेड बाय कॅपिटल एम, त्याचा एस आय युनिट जे आहे ते हेनरी, जूल पर सेकंड किंवा वेबर पर एम्पियर, जूल पर सेकंड वरून डायमेन्शन काढू शकतो काय, सॉरी जूल पर एम्पियर स्क्वेअर आहे बरोबर, जूलचे डायमेन्शन काय आहे म्हणजे एनर्जी एम वन एल टू टी मायनस टू, आपण एम्पियर म्हणजे ए टू, डायमेन्शन काय फायनल एम वन एल टू टी मायनस टू ए मायनस टू, हे डायमेन्शन येईल। तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, म्युच्युअल इंडक्शन पाहू शकतो, तुमच्या लक्षात आलं असेल। ठीक आहे, आता ही झाली बेसिक ईएमआय केस, नो ईएमआय केस। दुसऱ्या कंडिशनला आपल्याला पाहिजे करंट चेंजिंग असेल त्यावेळेस, करंट काय असेल चेंजिंग, म्हणजे स्टॅटिक ईएमआय केस। आता स्टॅटिक ईएमआय केस मध्ये काय होतं पहा, काय चेंजिंग असणार आहे, तर स्टॅटिक ईएमआय केस मध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल व्हेन करंट थ्रू प्रायमरी कॉइल इज चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, केस सेकंड, व्हेन करंट थ्रू प्राइमरी कॉइल चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम टी। ओके, सो मग आता या ठिकाणी करंट चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम बरोबर, म्हणजे मग आता काय काय चेंज होणार आहे, डी आय वन बाय डीटी, प्रायमरी कॉइल मधला करंट चेंज होतोय, प्रायमरी कॉइलचा फ्लक्स पण फील्ड पण चेंज होणार डी बी वन बाय डीटी, त्यानंतर मग प्रायमरी कॉइलचा फ्लक्स पण चेंज होईल त्यामुळे डी फाय वन बाय डीटी, आणि त्यावरून कोणाचा फ्लक्स चेंज होईल, सेकंडरी कॉइलचा बरोबर। ह्या ईएमआय ला काय म्हणतात, सो दिस ईएमआय इज कॉल्ड ॲज स्टॅटिक ईएमआय, ज्यामध्ये करंट चेंज होऊन फ्लक्स चेंज होतो, कारण मग कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाही आहे, फक्त करंट चेंज होते। ओके, मग आता त्यानंतर आपण जर या पद्धतीने गेलो तर आपण पाहिलेलं आहे एन टू फाय टू इक्वल टू काय होतं एम आय वन बरोबर, मग डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी करावं लागेल, एन टू कॉन्स्टंट आहे, फाय प्लस चेंजिंग आहे, डी फाय टू बाय डी टी इक्वल टू काय एम कॉन्स्टंट डी आय वन बाय डी टी बरोबर। मग आता हे इक्वल टू काय असतं, मायनस साइन दिल्यानंतर इज इक्वल टू ई असतं, ई एम एफ इंड्यूस ई एम एफ, कारण स्टॅटिक ई एम आय केस आलेली, नो ई एम आय केस आलेली नाही आहे बरोबर, म्हणजे हेन्स ई टू, कारण सेकंडरी कॉइल मध्ये तयार होणार आहे हा ई एम एफ, पुढे इंड्यूस ई एम एफ पुढे तयार होणार आहे सेकंडरी कॉइल मध्ये, ई टू इज इक्वल टू काय मायनस एम डी आय वन बाय डी टी, पण ई एम एफ इंड्यूस कोणामुळे होणार आहे, ड्यू टू द करंट इन द प्रायमरी कॉइल। ओके, सो दिस इज वी हॅव टू सेल इट एज इन द सेकंडरी अँड चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी। ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर म्युच्युअल इंडक्टन्स, सो हेन्स एम इज इक्वल टू व्हॉट मॉड ऑफ ई अपॉन डी आय बाय डी टी, सो फ्रॉम दिस युनिट ऑफ एम इज व्हॉट, याच्यावरून पण युनिट ऑफ एम भेटेल आपल्याला
ईएमएफ चो वोल्ट, डीटी चो सेकंड, वोल्ट सेकंड पर एम्पियर. ओके, सो या पद्धति तर ही म्युच्युअल इंडक्टन्स ही सेकंड केस तुम्हाला लक्षात आली असेल बरोबर. मग आता आपल्याला पाहिजे डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. काय पाहिजे? वी हॅव स्टडी अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, सो नाउ देयर आर सम टॉपिक्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्सेस. तर काय डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्सेस येतात पाच. ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं फर्स्ट ए पॉइंट होणे यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्सेस मध्ये, तर त्यामध्ये येतं इन टर्म्स ऑफ देअर ऑफ नंबर ऑफ टर्न्स. इन टर्म्स ऑफ देअर नंबर ऑफ टर्न्स म्हणजे एन वन अँड एन टू. ठीक आहे, मग त्याच्यात पहिली केस पाहूया आपण. टू कोएक्सियल सोलेनॉइड, दोन सोलेनॉइड असतील म्हणजे पहिल्याचा नंबर ऑफ टर्न एन वन असेल आणि दुसऱ्याचा एन टू. त्या केसमध्ये ओके, तर त्या केसमध्ये काही ठीक आहे, त्या सोलेनॉइडची लेंथ असेल एल वन, मग सोलेनॉइडची लेंथ काय असेल एल बरोबर. उंची पण सेम असेल, सपोज पहिल्याचे नंबर ऑफ टर्न्स एन आणि दुसऱ्याचे नंबर ऑफ टू टर्न्स एन टू बरोबर. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्या ठिकाणी काय असेल दोन्हींचा जर सेम असेल, सपोज आपण कन्सिडर केला ए बरोबर, तर त्या केसमध्ये काही या पद्धतीने. ठीक आहे, म्युच्युअल इंडक्टन्स फॉर सोलेनॉइड फर्स्ट अँड सेकंड कंबाईनली इज इक्वल टू काय येईल, त्या ठिकाणी आपण मग अशी पाहिलं होतं चेंज ऑफ फ्लक्स इन सेकंडरी म्हणजे एन टू वाय टू अपॉन आय वन बरोबर, एन टू फाय टू अपॉन आय वन. ठीक आहे, कोएक्सियल सोलेनॉइड दाखवलेत आपण इंटरनली, अज्यूम करा तुम्ही एम एस वन एस टू एन टू बी वन ए, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण दोन्हीचे काय केले कन्सिडर सेम बरोबर. मग तर त्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर प्रायमरी सोलेनॉइडसाठी ठीक आहे मग अपॉन आय वन याला इक्वेशन फर्स्ट म्हणू बरोबर. प्रायमरी सोलेनॉइडसाठी बी वन इज इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे म्यू झिरो एन वन, म्यू झिरो एन आय अपॉन एल, एन वन आय वन अपॉन एल, लेंथ ऑफ सोलेनॉइड पण सेम घेतलेली बरोबर. इक्वेशन सेकंड भेटेल याची व्हॅल्यू आपण तिथे पुट करू शकतो म्हणजे एम एस वन एस टू म्हणजे म्युच्युअल इंडक्शन ड्यू टू द सोलेनॉइड फर्स्ट अँड सेकंड कंबाईन इज इक्वल टू काय आपला एन टू ॲज इट इज बरोबर अपॉन आय वन आउट साईडला इन टू. बी वनची व्हॅल्यू काय आहे म्यू झिरो
and 1 I1 upon L into A. I1 cancel. Ekai mu 0 n1 n2 A upon L. Akala mutual induction of solenoid. Coaxial solenoid. बरोबर म्हणजे आपण कसेही घेतलं तरी तेच रिलेशन येणार आहे. S2 S1 घेतलं किंवा S1 S2 जरी घेतलं तरी तेच आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला कोएक्सियल सोलेनॉइडचं काय भेटतं, म्युच्युअल इंडक्टन्स भेटतं. ठीक आहे, आता सेकंड टाइप लास्ट टाइप पाहूया आपण, टू कॉन्सेंट्रिक कोप्लॅनर कॉइल्स साठी. टू कॉन्सेंट्रिक कोप्लॅनर कॉइल साठी. ठीक आहे, कॉन्सेंट्रिक अँड कोप्लॅनर कॉइल्स. ही प्रायमरी कॉइल, त्याची रेडियस असेल आर वन, ही सेकंडरी त्याची आर टू, याच्यातून पास होणारा करंट आय वन. ठीक आहे, या पद्धतीने मग आता आपल्याला जो म्युच्युअल इंडक्टन्स असेल एम सी वन सी टू या फॉर्ममध्ये इज इक्वल टू काय येईल, एन टू फाय टू अपॉन आय वन किंवा स्मॉल आय वन घेतला आपण म्हणून कसं लिहूया. बरोबर, फाय ची व्हॅल्यू काय येईल, एम सी टू. आता याचा एरिया असेल ए वन आणि याचा ए टू. आपल्याला फील्ड एच अप्रोच करणार आहे याला, म्हणजे याच्या एरियावर फ्लक्सवर एरियावर अप्लाय होणार आहे, म्हणजे ए टू घ्यावा लागेल. ठीक आहे, काय घ्यावं लागेल, एरिया ए टू. म्हणजे एम सी वन सी टू इज इक्वल टू काय, एन टू बी वन ए टू अपॉन आय वन. याला इक्वेशन आपण काय म्हणूया फर्स्ट. हेन्स ए टू इज इक्वल टू काही पाय आर टू स्क्वेअर, ए टू इज इक्वल टू काही पाय आर टू स्क्वेअर. बरोबर, मग आता या ठिकाणी आपण त्याने आले. बरोबर, आता याच्यावरून पुढे काय येईल, हेन्स व्हॅल्यू जर पुट करायचं झालं, बी वन इज इक्वल टू काही कॉन्सन्ट्रिक कॉइलसाठी काय असतं, म्यू झिरो. कॉन्सन्ट्रिक कॉइलसाठी काय असतं, म्यू झिरो एन आय अपॉन टू आर. एन फर्स्ट कॉइलची फील्ड म्हणजे एन वन येईल एन आय वन अपॉन ट्वाईस आर वन. बरोबर, ही या प्रायमरी कॉइलची फील्ड तयार होणार आहे. सर्क्युलर कॉइलची फील्ड तुम्ही पाहिलेली, मी झिरो आय अपॉन टू आर, पण नंबर ऑफ टर्न्स पण आपण इन्क्लूड करतो त्या ठिकाणी. त्याला इक्वेशन सेकंड म्हणू, या दोन्हीला कंबाईनली आणि ते फर्स्टमध्ये पुट केलं तर कोएक्सियल कॉइलमुळे भेटणार आपल्याला फील्ड भेटेल. एन टू अपॉन आय वन तसंच इंटू मी झिरो एन वन आय वन अपॉन टू आर वन इंटू पाय आर स्क्वेअर टू. बरोबर, म्हणजे काय येईल, आय वन कॅन्सल, हे काय येईल मी झिरो एन वन एन टू पाय, हे काय येईल आर टू स्क्वेअर अपॉन टू आर वन. बरोबर, आर टू स्क्वेअर अपॉन टू आर वन. तर या फॉर्ममध्ये आपल्याला काय भेटतंय, कॉन्सेंट्रिक कॉइलसाठीचं म्युच्युअल इंडक्टन्स भेटतंय. बरोबर, तर मग ह्या गोष्टी लक्षात घ्या, याचा पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.